दही अंडी उत्सवाच्या वेळी वरळीचं जांभोरी मैदान पटकावून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केली होती त्याचीच पुनरावृत्ती आज दसरा मेळाव्याच्या वेळी होण्याची शक्यता आहे शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कात होतो यंदा शिवसेनेची ही परंपरा खंडित होण्याची चिन्हे दिसत आहे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून शिंदे गटही सक्रिय झाला आहे दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाला ठसवायचं आहे शिवाय महापालिका निवडणुका असल्याने दसरा मेळाव्यातूनच शिंदे गट निवडणुकीचं रणशिंग फुकणार असल्याची चिन्हे देखील दिसत आहे तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यातून निवडणुकीचं रणशिंग फुकणार आहे मात्र शिंदे गटही शिवाजी पार्क मैदानासाठी सक्रिय झाल्याने हे मैदान आता कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीवर पहिल्यांदाच शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे गुलाबराव पाटील जळगावमध्ये बोलताना म्हणाले शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही आम्ही काम करत आहोत आगामी निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तेव्हा कळेल असं गुलाबराव पाटील म्हणाले शिवसेनेकडून राज्यभरात पक्ष संघटना बांधणीसाठी दौरे केले जात असताना दुसरीकडे शिंदे गट कामाला लागला आहे शिंदेगटाकडून राज्यभरात नियुक्त्या केल्या जात असून गट हीच ओरिजिनल शिवसेना असून गट शिवसेनेचा ओरिजिनल गट असल्याचं मत शिंदेगटातील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्याचसोबत वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असंच म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत युती केली त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे दिसत आहे या युतीमुळे शिवसेनेला मराठा वोट बँकेचा फायदा तर होणारच महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना झालेल्या युतीचा सर्वच राजकीय पक्षांनी धसका घेतला आहे त्यामुळे या युतीवरती आता सर्वच नेत्यांनी टीका केली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील टीका केली दरम्यान ते म्हणाले उद्धव ठाकरे यांनी युतीचा फुसका बार सोडला आहे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीचा काहीच फायदा होणार नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं शिवसेनेवर भाजपकडून सडकून टीका होत असतानाच आता मनसेनेही या युतीवर जोरदार हल्ला करण्याची संधी साधली आहे मनसे नेते गजानन काळे यांच्या पाठोपाठ आता आमदार राजू पाटील यांनी देखील जोरदार टीका केली आहे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून आता शिवसेनेतील विद्यमान नेत्यांवर निशाणा साधला जात आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांच्या विरोधात सोमय्या आक्रमक झाले आहेत परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी सोमय्या आज दापोलीला जात आहे सोमय्या यावेळी खेड ते दापोली असा पायी दौराही करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक महत्वाच्या योजनांच्या घोषणा तसेच महत्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन देखील करणार आहे गुजरात दौऱ्यावर पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी आज अहमदाबादमध्ये साबरमती नदीवरील पाच असलेल्या अटल पुलाचे उद्घाटन करणार आहे